मौदा तालुक्यातील अवैध वाळू तस्करीचा पर्दाफाश करण्यासाठी आमदार टेकचंद सावरकर यांनी रात्रभर जागून केला पर्दाफाश. तहसीलदार आणि पोलिसांकडून वाळू तस्करांवर कारवाई होत नसल्याने सावरकर यांनी स्वतः कारवाई केली. गेल्या अनेक दिवसांपासून मौदा तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू माफियांकडून वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. यासाठी आमदार टेकचंद सावरकर यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे आमदार सावरकर यांनी या संदर्भात तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना माहिती देऊन तक्रारही केली. मात्र दोन्ही अधिकाऱ्यांकडून वाळू तस्करांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. म्हणून आमदार टेकचंद सावरकर यांनी 23 नोव्हेंबर रोजी स्वतः रात्रभर जागून अनेक ठिकाणी कारवाई केली. मौदा तालुक्यातील चिकना घाट येथे सावरकर स्वतः उपस्थित होते. यावेळी अवैध वाळूचे 3000 ट्रक सापडले. त्यानंतर त्यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना बोलावले. मात्र कोणतेही उत्तर न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी त्यांनी नायब तहसीलदार श्री काळे यांना बोलावून अवैध वाळू तत्काळ जप्त करण्याचे आदेश दिले. मित्रांनो, आज 23 तारखेची सकाळ म्हणजे पहाट 6 वाजलेले आणि 6 वाजता या महाराष्ट्राच्या सरकारचे धिंदोळे काढणारी परिस्थिती या मौद्या तालुक्यातले तहसीलदार विराणी यांनी आणलेली आहे. मित्रांनो, आंधळा दडतो आणि कुत्रा पीठ खातो, याच्यात उलट आहे. कुत्रा पीठ खातो आणि आंधळे होऊन तहसीलदार या राज्याची संपत्ती लुटतायत. अजब तुझी सरकार उद्धवा, अजब तुझी सरकार. या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आज भ्रष्टाचार 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 सुरू आहे. मी आज रात्रभर फिरत आहो, दारूची लय लूट, शासनाच्या कोणत्याही नियमानुसार अवैध दारू विक्री सुरू आहे. तहसीलदार ठाणेदाराला सांगितलं, ते ऐकत नाही. आमदार रात्रभर फिरतो, दारू पकडून देतो. आज मी चिकना घाटावर आलेलो आहे, मौदा घाटावर. येथील कम से कम 3000 ट्रक अवैधरित्या उत्खनन केलेलं आहे. आणि तुम्ही पहा इकडे हे रेतीचे ढिगारे, पहा रेतीचे ढिगारे. असे 5 ठिकाणी रेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये ढिगारे आहेत. आणि निश्चितपणानं या ठिकाणी मी मागणी करतो की जो कोणी तहसीलदार, जो कोणी RI, जो कोणी या ठिकाणी पटवाडी असत, त्याला तत्काळ उद्याच्या उद्या जिल्हाधिकाऱ्यांनी सस्पेंड केलं पाहिजे. दुसरी मागणी, ज्याने कोण हा ज्याच्या अधिकारात हा शेत आहे या ठेकेदाराच्या, त्याच्यावर पटीनं शासनाच्या नियमाप्रमाणे तत्काळ कारवाई करून त्याच्याकडून वसुली केली पाहिजे. हा जो माल या ठिकाणी दिसतोय, याचा छुपा नाही तर जाहीर लिलाव करून शासनाच्या खात्यात हा निधी उपलब्ध झाला पाहिजे. जेणेकरून माझ्या जिल्ह्याची जो खनिज विकास प्रतिष्ठान आहे, त्या प्रतिष्ठानामध्ये याचा निधी जमा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या या मौदा तालुक्यात, या नागपूर जिल्ह्यात या खनिज विकास निधीच्या माध्यमातून विकासाचे काम आपल्याला करता येईल. आणि म्हणून आज माझ्याकडे 2 DYSP ठाणेदार, नायब तहसीलदार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना या ठिकाणी विनंती करेल, वजा आदेश देईल की अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यावर तत्काळ FIR करा, त्याला आत्मदा टाका. त्याच्यात जे काही त्याच्यावर कारवाई होत असत, जे काही पैसे निघत असत, ते तत्काळ त्याच्याकडून वसूल करा. ही मागणी माझी आज रात्रभर हे अवैध धंद्याच्या मागे मी त्या ठिकाणी फिरतो आहे. अवैध धंद्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारीची प्रवृत्ती वाढलेली आहे. गुन्हेगार 4 चाकाच्या गाडीने फिरत आहेत, 50-50 गुन्हेगाराच्या गाड्या या तालुक्यात फिरत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर पोलीसवाले सामान्य नागरिकाचं रक्षण करत नसतील, तहसीलदार SDO हे जर आपल्या संपत्तीची जतन करत नसतील, तर अशा लोकांची 1 सेकंद 1 मिनिट आम्हाला यायची गरज नाहीये. इमानदार अधिकारी या ठिकाणी आले पाहिजे, ही आपली मागणी आहे.